देवळा तालुक्यातील वार्षी गावाच्या हद्दीत असलेले विखारा पहाड येथे नऊ नाथांपैकी गोरक्षनाथ महाराजांचे जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी देवदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात। या देवस्थानाची देखरेख करण्यासाठी पटपती योगी म्हणून गणेशनाथजी महाराज हे येथे राहत असतात। गेल्या गुरुवारी 26 तारखेला वडनेर भैरव येथील शिवाजी परशुराम दांडेकर, बाळू सावरीराम दांडेकर, पंडित देवरे व वडळीभू येथील गोरक्षनाथ नामदेव आहेत। हे चार भाविक विखारा पहाड येथील गोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी गेले असता गणेशनाथ महाराजांनी गांजा पिऊन या चार भाविकांना शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याचे शिवाजी परशुराम दांडेकरांनी प्रबंध भूमीशी बोलताना सांगितले। यानंतर आज देवळा पोलीस ठाण्यामध्ये गणेशनाथ महाराज यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। या चार भाविकांसोबत नेमकी काय घटना घडली हे आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊ। आम्ही गुरुवारी 11:30 वाजता गोरक्षनाथ मंदिरावर दर्शनासाठी गेलो होतो। तिथं माझे सहकारी मित्र गोरक्षनाथ नामदेव आहेर, बाळासाहेब सावरीराम दांडेकर आणि पंडितराव देवरे वडनेरकर आम्ही सर्वत्र दर्शनाला गेलो होतो। तर तिथं गेल्यानंतर दर्शन वगैरे झाले, ह्या बाजूला कुटियामध्ये महाराज होते तिथं गणेशनाथजी म्हणून महाराज तिथं, तर त्या महाराजांना आम्ही दर्शनासाठी गेलो। त्यांना आम्ही आमच्या भक्तीनुसार साखर वगैरे चहापुडा वगैरे घेऊन गेलो त्यांच्या दर्शनासाठी। तिथं ठेवल्यानंतर ते 4-5 जण तिथं गांजा ओढत होते, तर ते गांजा ओढत असताना ते म्हणे एक एक दम घ्या म्हणे तुम्ही, तर त्यांना आम्ही नकार दिला, आम्ही हे गांजा वगैरे काही घेणार नाही बाबा, गांजा प्यायला सांगत होते। तर ते गांजा प्यायला आम्ही नकार दिल्यामुळं ते न बा पहिले शिवगाळ करायला सुरुवात केली। रात दिन उधर चोऱ्या करते बोले और उधर माच उधर नको इधर आते बोले ऐसा वाईट वाटते शिवाय द्यायला सुरुवात केली। हो स्वतः ते गणेशनाथ महाराज त्यांनी स्वतः शिवाय दिल्या, गणेशनाथ महाराजांनी स्वतः शिवाय दिल्या। आणि माझे सहकारी बाळासाहेब दांडेकर माझ्याबरोबर होते, पहिले त्यांचे एक चिमटा मारला ते गांजा प्यायला नाही म्हटलं तर, आणि नंतर मी म्हटलं बाबा हे लहानल्या पोरांना तुम्ही असं वळण लावता गांजा प्यायला वगैरे हे चांगलं नाही, तर मला ते बोलले म्हणे रात दिन उधर चोऱ्या करते इधर देव के बदनामी करून इधर आते बोलले, और मला खूप त्यांनी मारायला सुरुवात केली हे चिमटा घेऊन त्यांनी खूप मला मारलं। हो ते डोळा अजून 3 दिवस झाले, आता डोळा अजून उघडत नाही, गुरुवारी 11 वाजची घटना आहे। आता नंतर आम्ही आज त्याच्या त्यांच्या देवळा पोलीस स्टेशनला FIR दाखल केला, तर ते देवळा हद्दीत असल्यामुळं ते देवळ्याला FIR दाखल करावं लागली। आणि तुम्ही आता किती जण गेले होते? आम्ही 4 जण होतो बरोबर। चौघांना आमच्या 3 जणांना मारलं, 1 जण त्यांच्या बरोबर ते त्यांना पकडून धरत होते, त्यांना काही मारलं नाही, पण आमचे मित्र बाळासाहेब दांडेकर आणि गोरक्षनाथ नामदेव आहेर त्यांना पण मारलं, त्यांनी तिघायला पण मारलं आम्हाला। हो फक्त गांजा प्यायला नाही म्हटलो, मंदिरात म्हणजे त्या शेजारी मंदिराच्या शेजारी त्यांची कुटी आहे छोटीचे, तिथं भगवतीची त्यांची ते धुनी आहे, धुनीजवळ ते गांजा ओढत होते 4-5 जण होते। आपण गोरक्षनाथ नामदेव आहेर वडाळी भुई, आम्ही गुरुवारी 9 वाजता विखाऱ्यावर दर्शनासाठी गेलो आणि दर्शनाला गेल्यानंतर आम्ही मंदिरात दर्शन घेतले। तिथं कुटी आहे, कुटियापाशी एक धुनी चालू राहती, त्या धुनीपाशी आम्ही दर्शनाला गेल्यानंतर तिथं एक महाराज बसलेले होते, आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो, दर्शनाला दर्शन घेतलं त्यांचे आणि तिथं ती गांजा पेत होते, तर ती गांजा पेत असताना आम्ही ते 4-5 जण होते, ती गांजा पेत असताना ते आम्ही त्यांचं दर्शन घेतलं, ते आम्हाला एक फूक मारा असे बोलले, पण आम्ही का त्यांना नकार दिल्यामुळं आहे ना त्यांना आम्हाला मारहाण सुरुवात केली, तर आम्ही हो पूर्ण नशेतच होते, तर मग आम्ही तिथून पळायला लागलो, पळताना मी पळलो बाहेर, पण या 2 माणसांना भरपूर मारलं त्यांना, यांच्या तब्येतीमुळे यांना काही पळता नाही आलं, यांना भरपूर मारहाण केली, त्यांच्या डोळ्याला लागलेलं आहे, पाठीवर जखमा आहे, हाताला लागलेलं आहे, तिकडं गडाळ्याचा बेल्ट तुटला, कमराचा बेल्ट तुटला त्यांच्यावाल्या, भरपूर मारहाण केली त्यांनी, आणि मग आम्ही तिथून निघून आलो। ते इतकं बोलले की इधर जल्दी भाग जाऊ, नाही तर 2-4 फोन करे गे, तर इधर इथं इतके आधी आहे गे तुम्हाला मारपीट ऐशी हो जाएगी की तुम्ही असे हिल नाही सके गे। हो ही बातमी कुठं लीक केली तर तुम्हाला मारून टाकू असं सांगितलं त्यांनी। हो कारवाई व्हायलाच पाहिजे, धर्माचं हे देवस्थान आज एक महाराष्ट्रामधलं
नंबर एकचं देवस्थान ते डब्याच्या गोरक्षनाथाने तपोभूमी तिथं हो त्या तपोभूमीमध्ये जर असे जर कामं चालत असतील तर ते देवस्थान काय पद्धतीने राहणार आणि काय पद्धतीने यांचे पुढं भविष्यात यांचं कोण बघणार, यांच्या देवस्थानामध्ये दर्शनासाठी कोणी जाणार का? इथं माया माऊल्या मुलं लहान मुलं बाळं घेऊन जातात का दर्शनासाठी का बाबा आपल्या गोरक्षनाथाची तपोभूमी तिथं? त्या तपोभूमीसाठी जर दर्शनासाठी जर कोणी गेलं जर येणं जर असं कृत्य करून जर तिथं जर एखाद्याला मारलं फेकलं तर हे व गुंडाची भाषा करतो बाबा बाबा म्हणण्याच्या लायक नाही तिथं। तो बाबा असा आहे का तो डायरेक्ट नशेत असतो, 24 तास गांजा आणि दारू पितो। आम्हाला पूर्ण त्याची अशी माहिती मिळाली का ते क्वार्टरभर त्याच्या ट्रक टेम्पो याच्या पिकअपभर तिथं त्याच्या क्वार्टर मिळतील त्या शोधल्या खाली एवढ्यापर्यंत तो जर दारू पिऊन जर असं नशा जर तिथं राहत असेल तर ते धर्म हिंदू धर्मांचं मंदिरांचं रक्षण कसं व्हायचं? अशा हिशोबाने त्याच्या फक्त धर्माच्यासाठी एक त्याची एक हे झाली पाहिजे। काही सर्व मीडियावर याच्यावर आम्ही तुमच्याकडं हे घेतले पाहिजे, तुम्ही याची दखल घेऊन आणि हिंदू धर्माचं मंदिर आणि याचं रक्षण झालं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे। आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। हो तो तिथे ठेवलाच त्या जागेवर ठेवायच्या लायकीचा नाही, तो तिथला हद्दपार झाला पाहिजे तो इथून। हो माझं पूर्ण नाव बाळू सावळेराम दांडेकर, राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक, उत्तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत गोरक्षनाथ इखारा पहाड वारशी तालुका देवळा या ठिकाणी आम्ही गोरक्षनाथाचं आमचं एक श्रद्धास्थान म्हणून आम्ही दरवर्षी दर महिन्याला दर्शनासाठी जात असतो। आम्ही 4 माणसं तिथं दर्शनाला गेलो, तिथं आम्ही गोरक्षनाथाचं दर्शन घेतलं। शेजारी तिथं एक गणेशनाथजी म्हणून एक तिथं सेवक आहे, तर त्यांची तिथं धुनी वगैरे चालू होती, तिथं ते गांजे पेत होते। आम्ही त्यांच्या दर्शनाला गेलो, मग आम्हाला वाटलं हा एक कोणी महात्मा आहे अशा दृष्टीने त्यांच्या दर्शनाला गेलो। दर्शन घेत असताना त्यांनी आमच्याकडे गांजेची चिलीम केली, बरं तुम्ही पण एक एक फूक मारा, दम मारो दम म्हणे। म्हटलं बाबा आम्हाला काही हे कार्य कधी केलेलं नाही ना, आम्ही करणार पण नाही। ते म्हणे उदर रात दिन चोऱ्या माऱ्या करते असं बोलून लगेच चिमट इतक्या म्हणजे एखादी वेश्यासुद्धा असं बोलणार नाही। हे बाबा लोक जर असे करत असतील, आमचं हिंदू समाजाचं देवस्थान आहे काय भाव नाही आम्ही तिथं जायचं? बरोबर हे या चोरांच्या ताब्यात हे मंदिर कशासाठी दिले? त्यांनी माझ्या एक टोला मारला चिमट्याचा, नंतर माझे सहकारी शिवाजी परसराम दांडेकर यांना चिमट्याने इतकं मारलं की हा डोळा 3 दिवस होतील आज, हा डोळा या बाबूचा काल हे संपूर्ण शरीरावर इतक्या जखमा झालेल्या आहेत, एकदम हाडं पाहून त्यांनी मारलं। त्याच्या कुटीपासून 50 फूट अंतरापर्यंत मारत मारत आला होतो बाहेर, आम्ही 3 जणं धरतो तरी तो आम्हाला आवडत नव्हता। साले माच उदान इथं राहते बने मंदिर मे इतक्या घाणघाणशी आणि त्यांच्या कुटीपासून जवळच अंतरावर कमीत कमी एक छोटा हत्ती भरत इतक्या दारूच्या क्वार्टर्स पडलेल्या रिकाम्या। हो दारू नशा सर ते गांजेमध्येच होते, काय नशेतच असतात ते, कारण आम्हाला गेल्यापासून ते आमच्याशी बोलताना त्यांचं जे वागणं होतं ते आम्हाला योग्य वाटलंच नाही। खाली आल्यावर आम्ही तिथं एका व्यक्तीला सांगितलं, ते म्हणे आता हे आपल्या हद्दीत येत नाही भाऊ, हे देवळ्याच्या हद्दीत आहे, याच्यावर कारवाई करायला गेलं तर देवळ्यात जावं लागतं, तिकडे याचे माणसं राहतात म्हणे असे सहकारी म्हणून, कारण तिथं बरेच समुदाय येत असतो दारू गांजा प्यायला। तिथं सगळे जे 2 नंबर कारभार ते चालतात, मटक्यावाले होते तर मटका आकडे काढायला जातात असं आम्हाला माहिती मिळाली। दरगुडे दादा म्हणून तिथं कोणी कॉन्स्टेबल आहे त्यांच्याकडे आम्ही FIR नोंदवलेली आहे, ते म्हणे आम्ही आता आज उद्या तर काही करणार नाही पण सोमवारी त्याच्यावर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईल मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।